बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची जवळपास 200 पदे रिक्त आहेत. त्या रिक्त पदांवर 3 महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद नाशिक यांनी खानदेशी भागातून 200 शिक्षकांची नियुक्ती केली होती. परंतु त्या नियुक्तीला सदर खानदेशी भागातील शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळवली होती. त्या स्थगितीचा परिणाम असा झाला की अजूनपर्यंत सदर रिक्त शाळेत शिक्षक भरती होऊ शकली नाही. परिणामी तालुक्यातील 20 ते 25 शाळेमध्ये विद्यार्थी आहेत पण शिक्षक नाही. त्यामुळे सुरगाणा तालुक्यातील प्राथमिक शाळेचा अक्षरशः भट्ट्यावर होऊन अनेक विद्यार्थी आपल्या हक्काच्या शिक्षणापासून मुकले आहेत. म्हणून तालुक्यातील दक्ष संघटना म्हणून ज्या संघटनेचे नाव आहे ते DYFY भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ तालुका कमिटी सदस्यांनी आज सुरगाणा पंचायत समितीमध्ये आज शिरून शिक्षक मिळावे यासाठी जोरदार आंदोलन करून गट शिक्षणाधिकारी यांच्या कॅबिनला कुलूप लावून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत तालुक्यात पूर्णपणे 200 शिक्षक उपलब्ध होत नाही तोपर्यंत गट शिक्षणाधिकारी यांच्या कॅबिनचे कुलूप उघडले जाणार नाही असा ठाम निर्णय घेऊन आंदोलन सुरूच आहे.